तातडीच्या कारवाईच्या भीतीने कोणी येत असेल तर आमच्याकडे कृपया येऊ नका, शिवसेनेकडे पण नका आणि भाजपकडे पण नका. बिलकुल आम्हाला दबाव टाकून कुणालाही पक्षामध्ये घ्यायचं नाही हे मी जाहीरपणे या ठिकाणी आवाहन करू इच्छितो. असू द्या नाही तर आणखी कोणी असू द्या, मी जाहीरपणे या ठिकाणी आवाहन करतोय की ईडीच्या कारवाईला भीतू भिऊन घाबरून दडपणाखाली कोणी असं कुठलंही पुण्याचं काम करू नका. मी सांगतो सर एक मिनिट, बरं एक मिनिट, एक मिनिट बोलू शकते तुम्ही यार. गृह केंद्रीय आमदार मला बोलू शकते यापूर्वी देखील काही कारवाई केल्या. जर सुडाने काम केलं असेल, चुकीच्या पद्धतीने कारवाई केली असतील, न्यायालयाने त्यांना लगेच दिलासा दिला असता. यापूर्वीच्या ज्या कारवाया झालेल्या तेही तपासून घ्या. आणि तुम्हाला मी सांगतो सुडाच्या कारवाईची आवश्यकता काय? आम्ही एवढं मोठं सरकार जे बनवलं, सगळं झालं, ज्या घडामोडी पाहिल्या त्याच्यामध्ये एक तरी सुडाची कारवाई केली का हो? कोणाच्या दबावाखाली जे आमदार आणि खासदार आमच्याकडे आले त्यांनी एका एकाने तरी सांगितलं का हो ईडीच नोटीस मला पाठवली आणि म्हणून मी गेलो तिकडे. सरकार कधीतरी म्हणाले सरकार टिकेल का? सरकार पूर्ण कालावधी करून पुढच्या निवडणुका आपण जिंकेल. एवढं सगळं करून अधिकारी नाही, त्यामुळे ते ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांची चौकशी होऊ द्या. आणि बघा ते तर म्हणालेत ना मला मी काही केलेलं नाही, कर नाही केलं तर कशाला आपली पाहिजे. त्यांची चौकशीला ते सामोरे जाणार जाणार बोलत होते. चौकशी होऊ द्या, त्याच्यातून काय पुढे येईल ते तुम्हाला कळेलच. त्यामुळे ते महाविकास आघाडीचे मोठे नेते होते, त्यामुळे त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे दर दिवशी तुम्ही नवस्तीची बाईट घेत होते. आम्ही दिल्या असे अनेक निर्णय या संपूर्ण मराठवाडा विभागाचे प्रश्न अनेक होते. आणि मी विभागीय आयुक्तांना देखील सांगितले की एक लॉंग टर्म बिझनेस प्लॅन जे आहे ते जे आहेत ते तात्काळ तुम्ही शासन सरकारचा देखील विषय या ठिकाणी आलेला आहे. अडचणी येथील संकेत सरगर या खेळाडू अतिशय गरीब कुटुंबातला तो खेळाडू आहे आणि त्याने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवलं आहे. गावची समृद्धी महामार्ग हा जो काही अप्रोच आहे त्याच्यामुळे खूप लोकांची गरीब जवळपास खर्च आहे आणि त्या ट्रेनचं तो स्ट्रेस या प्रकारचं देखील सूचना दिलेली आहे. त्याचबरोबर या संपूर्ण मराठवाड्यामध्ये आत्महत्या कमी झाल्या पाहिजे हे निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून यामध्ये एक जे शासनाचं धोरण जे आहे मदत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये जे जे काही उपाय करायचे जेणेकरून मग त्याच्यामध्ये बँकांचं कर्ज असे नॅशनलाईज बँक असतील प्रायव्हेट बँक आणि करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये जे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड साहेब आहेत त्यांनी आणि विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि बँका मंत्री इकडे होते त्यांनी काही सूचना या ठिकाणी आत्महत्या कमी होण्यासाठी आमच्या आमदारांनी देखील ते करण्याचा देखील निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे. आणि